फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे कोरोना पार्श्वभूमीवर जनजागृती आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वडोद बाजार गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या वडोद बाजार, वडोदवाडी, भालगाव या गावात फवारणी करण्यात आली असून गावात लाऊडस्पीकर लावून जनजागृती करण्यात येत असून गावात यासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. या अनुषंगाने गावात ही समिती लोकांना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करीत असून लोकांनी सुद्धा बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी MCNला आपल्या प्रतिक्रिया दिल्या. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री. रमेश नाथाजी भिवसने, आणि आम्ही जे जे कार्यक्रम फवारणीचा जो सुरू करतोय, तर सरपंच, ग्रामसेवक, आमचे सर्व ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य, आम्ही हे सर्व मिळून ही फवारणी आम्ही म्हणजे फवारणी आजपासून सुरू केली, परंतु आम्ही हे सुरू झालं तेव्हापासून गोपाळ आम्ही सर्वजण गावागावामध्ये गल्लेगल्लेमध्ये पण फिरतो आणि जनजागृती ही करत राहतो. आणि जेणेकरून आता पब्लिकला सांगितलं तर बराचसा फरक पडतो आहे. आम्ही गल्लोगल्लीनं फिरलो, सरांना साहेबांना घेऊन फिरलो का बा, आणि सगळ्यांना आवाहन करतो आहे का बा, घरात बसा आणि घराच्या बाहेर निघू नका. दरवाज्यात बसलेलेसुद्धा आम्ही आत बसवले काही लोक आणि सगळ्या पूर्ण ओढत बाजारमध्ये आणि भालगावला तिथलं त्यांना सांगलं तुम्ही तिथलं बघा, त्या वाडीला सांगलं तिथं बघा. आज दोन्ही तिन्ही गावाला फवारणी सुरू आहे, तिकडची तर फवारणी झाली आणि कोरोना व्हायरस म्हणजे साहेब आज ही परिस्थिती पाहता अगदी जो असा धातरून जातो का, देशादेशामध्ये किती काय चाललं, टीव्हीवर पाहा, मोबाईल पाहा, असं वाटतं आपल्यामुळं काय होईल, आपलं काय होईल. तर त्यासाठी ती मनात काळजी घेऊन आम्ही गल्ली गल्लीत फिरून जनतेला आवाहन करतो आहे ग्रामपंचायततर्फे सगळ्यांना का बाबा ते तिकडं एवढं झालं का त्यांना ठेवायला कुठं ठेवावं, सरकारला गव्हर्नमेंटला अशी भीती वाटते तर ते आपल्याकडं येऊ नये आणि ते आपल्याकडून आपल्यापासून आपल्या लेकराबाळाला होऊ नये व आपली पिढी सुखरूप राहावं याच्यासाठी सगळ्यांनी एवढं सगळं आम्ही कष्ट करून करतो आहे सर. आणि आमच्याकडं अजून परमेश्वराचरणी प्रयत्न करतो का आपल्या जिल्ह्यात आपल्या इकडं त्यांनी येऊ नये एवढी ईश्वरचरणी प्रयत्न करतो. वा आपल्या सर्व वडोद बाजार आणि वडोद बाजार परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या या आलेल्या कोरोना व्हायरसच्या महामारीसाठी आपण कोणीही घराच्या बाहेर निघायचं नाही. आज वडोद बाजार ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी आपल्या वडोद बाजारमध्ये पहिली फवारणी करण्यात येत आहे आणि या फवारणीमुळे जो झालेला जो हा विषाणू आहे कोरोणू, या विषाणूपासून आपल्याला जो एखादी वेळ बचाव करण्यासाठी ही फवारणी या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरीच थांबायचे. आम्ही या ग्रामपंचायतमार्फत या ठिकाणी आपल्या घंटागाडीमार्फत डॉक्टर सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकामध्ये या वडोद बाजारवासियांना मार्गदर्शन केलं आहे आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन या ठिकाणी वडोद बाजार एक जागृत गाव आहे आणि सर्व त्याचं पालनही करत आहे. आणि मी परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या घरी राहून या कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आपल्या घरी थांबायचं आहे. आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी आपण या ठिकाणी घरी थांबून एक सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.